वन वन टू होते हैं। टू होते हैं ना, हो सर कारण क्यूब रूट ऑफ नेगेटिव नंबर इज नेगेटिव नंबर्स येतात, किंवा नेगेटिव नंबरचं क्यूब केल्यावर नेगेटिव नंबर येत असतात, तुम्हाला माहित आहे. ओके, आणि हे रिअल नंबर्सचं घेतलंय म्हणून हे ऑन वन ऑन टू दोन्ही होत आहे. मित्रांनो काय येते, केलं का हे बघा. एज अ सोल्युशन मध्ये शॉर्ट मध्ये लिहितो सगळ्यांना समजेल असं. एक्स वन इज इक्वल टू एक्स टू घ्या, बोथ साईडला क्यूब करा. एक्स वन चा क्यूब इज इक्वल टू एक्स टू चा क्यूब करा. हा म्हणजेच काय लिहिता येते तुम्हाला, एफ ऑफ एक्स वन इज इक्वल टू एफ ऑफ एक्स टू लिहिता येते. झालंय फॉर ऑल एक्स वन एक्स टू साठी लिहिता येते, रिअल नंबर साठी तर हे वन वन झालं. फर्स्ट वन 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 होत आहे. तसंच ऑन टू चा कोणताही नंबर घ्या, त्याचं क्यूब रूट घेतल्यावर परत ते रिअल नंबरच भेटत आहे. ओके, लक्षात येत आहे. त्यामुळे हे ऑन टू सुद्धा होत आहे, पण त्या गोष्टीला कसं लिहिणार तुम्ही ते बघा. लिहायचं झालं तर आपण असं लिहू शकतो, हेअर लेट वाय इज इक्वल टू एक्स क्यूब. ओके, मग त्याच्यावर काय लिहिता येते, एक्स इज इक्वल टू वाय रेज टू वन अपॉन थ्री. हेअर इफ एक्स बिलॉंग्स टू आर घेतला तुम्ही, देन ओके त्याचं क्यूब रूट म्हणजे वाय रेज टू वन बाय थ्री कशामध्ये येते. ओके, लक्षात येते का, बिलॉंग्स टू आर. कुठलं पण एक्स आर घ्या आणि त्याचं क्यूब रूट घेऊन बघा, ते सुद्धा आरच येत आहे. ओके, कळतंय का बघा, कुठलं पण नंबर घ्या. कारण का, नेगेटिव्ह नंबरचं क्यूब रूट काढता येते तुम्हाला, फक्त एवढंच की ते वेगवेगळे रिअल नंबर्स असणार आहेत, परफेक्ट इंटीजर्स चे नसणार आहेत. हा बोला सर. माझं एक डाउट होतं की हे जे आपण करतोय त्याच्यात आपण ग्राफच्या द्वारे केलं तर, म्हणजे एक्स क्यूब चा ग्राफ काढला आणि व्हेरी गुड. हा, काढून सांगतो की हे बघा ह्याचं ग्राफ कसं येते. वाय इज इक्वल टू एक्स क्यूब चा ग्राफ काढलाय बघा तुम्ही, एलिमेंटरी ग्राफ शिकवलाय तुम्हाला, अशा पद्धतीचा ग्राफ काढला असेल तुम्ही, आठवते का. हो सर. ओके, मग होरिजेंटल लाईन काढा. होरिजेंटल लाईन काढले की कुठं दोन ठिकाणी इंटरसेक्ट होते का बघा, हे कुठंच होत नाही, म्हणजेच हे वन वन असते, बरोबर आहे ना. ओके ठीक आहे, गुड. हे सुद्धा ग्राफिकली सुद्धा चेक करू शकताय, व्हेरी गुड ना. आणि वर्टिकल लाईन कशासाठी वापरतो आपण, फंक्शन आहे की नाही चेक करायला. हा, फंक्शन आहे का नाही चेक करायला करतो. ओके, मग याच्यावर ना एक फंक्शन देतो, ते तुम्ही होरिजेंटल लाईन टेस्ट न वन वन आहे का नाही सांगू शकताय. एका फंक्शनच चेक करताय वन वन आहे का नाही. ओके, फंक्शन देतो, क्वेश्चन क्वेश्चन नंबर मे बी फोर असेल. ओके, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू मॉड एक्स, हे वन वन आहे का चेक करा.
सांगा की मॉड एक्स 1 1 आहे का नाही? नाही सर, 1 1 नाही, कारण मॉड एक्स चा ग्राफ कसा येते माहित आहे तुम्हाला. ओके, मॉड एक्स चा आय थिंक ग्राफ असा येते, करेक्ट आहे का बघा मी जे काढतो. ओके, अशा पद्धतीचा ग्राफ येते, बरोबर आहे ना? हो. आणि तुम्ही होरिजेंटल लाईन काढला तर 2 वेळा इंटरसेक्ट होत आहे, त्यामुळे नॉट 1 1, त्याला 1 1 म्हणू शकत नाही आपण. ई रेस टू एक्स चा चेक करा, हो सर, 1 1 होते होते ना, कसं येते ई रेस टू एक्स? करेक्ट आहे का? ओके, अशा पद्धतीचे येते, सिम्प्टोट होते हे एक्स ऍक्सिस म्हणजे, त्यामुळे हे 1 1 फंक्शन येते. कुठलं पण होरिजेंटल काढून बघा, एकदाच टच होत आहे. ओके, समजलं असेल तुम्हाला ग्राफिकली सुद्धा. नेक्स्ट क्वेश्चन, सिक्स क्वेश्चन मे बी. ओके, सिक्स क्वेश्चन काय बघा, थोडस कॉमन सेन्स युज करून तुम्ही सोडवा हे क्वेश्चन. लॉगरिथमिक फंक्शन आहे, f from r positive, okay, with the base 0 to the r given by f of x is equal to log x with the base a and a is greater than 0. Okay, now check kara. Hello sir. हा बोला की तिथे आर च्या खाली 0 का दिले? हा तेच विचार करा, का दिलं असेल, काय कुठला सेट असेल ते. आर च्या ठिकाणी बेसला 0 दिलं तर त्याच्यामध्ये आर मध्ये 0 येत नाही असं त्याचा अर्थ होतोय. लक्षात येते, आर मध्ये 0 येत नाही, कळते? आहे का नाही 1 1? हो सर, 1 1 आहे. 1 1. मी काय करावं लागलोय लक्ष द्या, काय नाही, वरचं प्रवचन लिहून घेतलं, एक्स वन एक्स टू एलिमेंट फ्रॉम दी डोमेन, मग को डोमेन मध्ये असे एलिमेंट येतात. एफ ऑफ एक्स वन इज इक्वल टू एफ ऑफ एक्स टू लिहून घ्यायला लागलोय. याला सिम्प्लिफाय करूया आपण. एफ ऑफ एक्स वन म्हणजेच काय लिहिता येते बघा, फंक्शन नुसार लॉग एक्स 1 विथ अ बेस ए लिहिता येते इज इक्वल टू लॉग एक्स 2 विथ अ बेस ए. तर बोथ साईडला अंटी लॉग घेता येते विथ अ बेस ए. अंटी लॉग घेतलं की एक्स 1 इज इक्वल टू एक्स 2 लिहिता येते. इक्वेशन ऑफ लॉगरिथम मध्ये शिकलोय मित्रांनो आपण, लॉग एक्स इज इक्वल टू लॉग वाय असेल तर आपल्याला त्याला एक्स इज इक्वल टू वाय लिहिता येते, त्यामुळे इथे एक्स 1 इज इक्वल टू एक्स 2 येते. देअरफोर त्याच्यावरनं काय लिहू शकतंय, या पीज 1 1 म्हणू शकतंय.
हे झाला फर्स्ट केस. तसं सेकंड केस ऑन टू चेक करायचंय. ऑन टू कसं चेक करू शकतो आपण? लेट लेट किंवा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय काय दिलंय बघा आपल्याला. लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय दिलंय आपण काय घ्यायचं वाय घ्यायचं. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू टाकायचं. आता एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय? लॉग एक्स विथ अ बेस ए इज इक्वल टू वाय. आणि याला सिम्प्लिफाय करायचं. ओके सिम्प्लिफाय करूया. काय सिम्प्लिफाय करता येते? लॉगरिथमच्या डेफिनेशन नुसार ह्याला असं लिहिता येते माझ्या मते एक्स इज इक्वल टू ए रेस टू वाय. एक्स इज इक्वल टू काय लिहिता येते आपल्याला? ए रेस टू वाय. बरोबर आहे का? ओके मग तुम्ही बघा वाय ची कोणती व्हॅल्यू टाका रिअल नंबर मधलं तुम्हाला एक्स भेटते का बघा. वाय ची कोणती वेगवेगळ्या व्हॅल्यूज टाकून बघू शकताय. पॉझिटिव्ह व्हॅल्यूज वाय ची व्हॅल्यू वन टाकलं तर ए येते. ए इज अ ग्रेटर दॅन झिरो दिलंय म्हणजे रिअल व्हॅल्यूज येते. ए इज रेस टू कोणतेही नंबर आपण टाकलो रिअल व्हॅल्यूज तर आपल्याला आन्सर भेटणार. आणि आय थिंक ते पॉझिटिव्ह आन्सर भेटणार. का सांगा? ए ग्रेटर दॅन झिरो दिलंय. इथं काय दिलंय? इथं ब्रॅकेट मध्ये लिहितो ए इज ग्रेटर दॅन झिरो दिलंय. मग आपल्याला माहित आहे समजा ए ग्रेटर दॅन ए ची व्हॅल्यू थोड्या वेळासाठी टू समजलो. टू रेस टू कोणतेही रिअल नंबर टाका. मायनस फाईव्ह टाका, टू रेस टू मायनस सेव्हन टाका, टू रेस टू थ्री टाका, टू रेस टू वन अपॉन फाईव्ह टाका, ओके टू रेस टू मायनस वन अपॉन थ्री टाका. या सगळ्यांचे व्हॅल्यूज आय थिंक पॉझिटिव्ह येतात. करेक्ट आहे का? बघा मी काय बोला लागले. समजतंय? त्यामुळं तुम्हाला काय लिहिता येत आहे? एक्स इज इक्वल टू ए रेस टू वाय अँड दॅट बिलॉंग्स टू कशामध्ये येत आहे? पॉझिटिव्ह रिअल नंबर्स. ओके लक्षात येत आहे. आणि ए ग्रेटर दॅन झिरो असल्यामुळं कोणत्याही व्हॅल्यूला ओके हे व्हॅल्यू झिरो होऊ शकत नाही. त्यामुळे एक्स हे पॉझिटिव्ह रिअल नंबर येत आहे विथ नॉट झिरो. ओके म्हणजेच काय झालं? हे ऑन टू सुद्धा झालं. बरोबर आहे का? बघा देअरफोर फंक्शन एफ इज ऑन टू फंक्शन. ऑन टू म्हणजेच त्यालाच काय लिहू शकतो आपण? दॅट इज एफ इज बायजेक्टिव्ह. करेक्ट आहे का? हॅलो मित्रांनो, बायजेक्टिव्हलाच नॉन सिंग्युलर नाव आहे. ओके इन्व्हर्टिबल सुद्धा म्हणता येते गेल्या लेक्चर. आणि बाय युनिफॉर्म सुद्धा म्हणता येते तुम्हाला माहित असेल. ओके तुमच्यासाठी एक नवीन प्रॉब्लेम देतो. आता तुम्ही ट्राय करू शकताय. सेवन्थ क्वेश्चन. द फंक्शन एफ फ्रॉम आर टू आर. इझी आहे पण थोडं कॉमन सेन्स यूज करून सांगा. गिवन बाय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस वन. ट्राय करा. ए वन वन आहे का ऑन टू आहे काय चेक करा. याला डायरेक्ट आन्सर सुद्धा सांगता येते. हा वन वन आहे पण ऑन टू नाही. वन वन आहे पण ऑन टू नाही. का ऑन टू नाही? कारण की बोला रांट पण आहे. हा अशा पद्धतीचं काहीतरी ग्राफ येत आहे. ग्राफ काढलो तर आपण ओके हे ग्राफ वन वन आहे का ऑन टू आहे का काय? वन वन येते का? ओके हा ग्राफ वरने विचार करायचा झाला तर ऑन टू म्हणजे काय? तुम्ही कुठलं पण वाय ची व्हॅल्यू घेतला तर त्याच्यावर एक्स ची व्हॅल्यू मिळायला पाहिजे. ओके ह्याच्यासाठी मिळते का? कुठलं पण वाय ची व्हॅल्यू घेतला म्हणजे त्याच्यासाठी एक्स ची व्हॅल्यू मिळते का? फॉर एक्झाम्पल ग्राफ वरचं कुठलंही पॉइंट घेतलो तर त्याच्यासाठी एक एक्स भेटलं पाहिजे. भेटतंय बघा तुम्ही.
किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीनं सोडवू पण शकताय. ह्याचा रेंज काय फाइंड करायचा प्रयत्न करा. कोडोमेन तर आर आहे, रेंज काय येते बघा. रेंज ऑफ दी फंक्शन त्याच्यावर रेंज सुद्धा आरच येते, बरोबर आहे का बघा. रेंज सुद्धा आरच येते. ओके, मग रेंज ऑफ दी फंक्शन जर आर येत असेल आणि इथं कोडोमेन सुद्धा आर दिलाय, लक्षात आहे. रेंज आणि कोडोमेन इक्वल असल्या तर त्या फंक्शनला काय म्हणता येते, ऑन टू फंक्शन. ऑन टू फंक्शन म्हणता येते, लक्षात येते. मी ग्राफ ना वन वन बोलले, इथं फर्स्ट केस बोलले आणि इथं रेंज आणि कोडोमेन वर ना ऑन टू बोलले आणि एकदम शॉर्ट मध्ये बोलले, लक्षात येते का बघा. किती इझिली सांगता येते आपल्याला, कळत आहे. बाकीच्यांचं काय आवाज येते का नाही, समजते का नाही, यशराज, अर्जुन, अभिलाषा? हो सर, हो सर. ओके, अर्जुन समजते ना, यशराज काय चालू आहे समजते ना. हो सर. ओके गुड, हा बोलत जावा अजून मधून, बरं वाटतंय थोडं ऐकलं की. ओके नाव वेट अ मिनिट. एक मिनिट, हा थोडस क्वेश्चन चेंज करतो. मी काही क्वेश्चन विचारतो, तोंडी सांगू शकते का बघा. आपण ते लॉगच फंक्शन साठी एक एक्झाम्पल बघितलं ना, ते आठवा लागले मला, त्याच्याकडे जायचंय थोडस परत. हा कुठं होत ते, त्याचं ग्राफ काढता आलं असतं का आपल्याला? हा पण त्याचे दोन केस झाले असते, नको नाही काढलो बरं केलं. ओके, हे ह्याचा ग्राफ काढायचा जर विचार केला असतो ना आपण, त्याचे दोन केसेस झाले असते, लक्षात येते ना. केस वन, ए इज ग्रेटर दॅन झिरो, आणि केस टू, ए इज लेस दॅन, सॉरी, ए इज ग्रेटर दॅन वन. ए इज ग्रेटर दॅन वन घ्यावं लागलं असते एक केस, आणि दुसरा केस ए इज लेस दॅन वन, असं दोन केसेस मध्ये आपल्याला करावं लागलं असतं. ओके, त्यामुळे ठीक आहे, हे ग्राफ काढलं नाही याच्यासाठी चांगली गोष्ट आहे. ओके, तेच माझ्या डोक्यात आलं की त्याच्यावर क्वेश्चन बनवता येते का अजून एक, वाटलं की ठीक आहे आपण ग्राफ काढायची गरज नाही, तिथं ग्राफ काढलं की आपलं लेंदी होणार का ना. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, एक क्वेश्चन देतो तुम्हाला आणि तुम्ही करायचंय. सगळे एक्झाम्पल समजलेत का बघा. आय थिंक प्रिव्हियस क्वेश्चनचा नंबर किती होता, सेवन्थ. ओके, एट क्वेश्चन. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, ओके. काय देऊया, एक्स रेस टू फोर देऊया. एक्स रेस टू फोर इज, किंवा त्याला थोडस व्यवस्थित लिहूया फंक्शन. आपण डोमेन आणि कोडोमेन द्यायला पाहिजे ना तुम्हाला, मी डोमेन आणि कोडोमेन देतो. एफ फ्रॉम आर टू आर, ओके, इज गिवन बाय, डायरेक्ट आन्सर सांगायचा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू फोर. एक मिनिट वेळ घ्या, नाही लिहिलं तरी चालतंय, डायरेक्ट आन्सर सांगता आलं पाहिजे. वन वन कस काय आहे, वन वन कस काय आहे म्हणताय तुम्ही, का आहे, का त्याला वन वन म्हणा लागलाय. त्याचं ग्राफ कसं येते माहितीये का तुम्हाला, ग्राफ काढला तर कसं येईल, ग्राफ काढून सांगा वाटल्यास. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू झिरो टाकल्यावर झिरो येणार,
ओके इथे येईल अशा पद्धतीचा ग्राफ भेटते का बरोबर आहे का हा मग हे वन वन होऊ शकते वन वन होऊ शकते का आता नाही ओके नो वन वन ऑन टू बद्दल बोला आता ऑन टू होऊ शकते का आर टू आर आहे समजा मी एक्स रेस टू फोर इज इक्वल टू मायनस टू घेतलो एक तरी रिअल नंबर मध्ये मायनस टू येते ना कोडोमेन मध्ये मग ते मायनस टू एलिमेंट साठी आता मला डोमेन एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायचं आहे मग फोर्थ रूट घेतला तर एक्स इज इक्वल टू काय येत आहे फोर्थ रूट म्हणजेच समजते का तुम्हाला फोर्थ रूट येते मायनस टू रेस टू वन बाय फोर येत आहे म्हणजेच ह्यालाच असं लिहिता येत आहे रूट मायनस टू रेस टू वन बाय टू लिहिलं तरी चालतंय म्हणजे हे इमॅजिनरी नंबर येत आहे हे रिअल नंबर येत नाही म्हणजे काय झालं मायनस टू साठी तुम्हाला काय भेटलं नाही मित्रांनो प्री इमेज भेटलं नाही कळते का त्यामुळे एफ इज नॉट ऑन टू एफ इज इन टू लिहिणार मी समजते का म्हणजेच काय आन्सर आलं दॅट इज एफ इज असं लिहू शकतो इज नायदर बरोबर आहे का बघा एक मिनिट नायदर नॉर लिहिण्यापेक्षा त्याच्यापेक्षा सोपं आहे ना एफ इज नॉट अ बायजेक्टिव्ह एफ इज नॉट अ बायजेक्टिव्ह समजत आहे ओके ओके आता थोडस त्याच्यापेक्षा छान क्वेश्चन घेऊया एक क्वेश्चन आहे एक मिनिट लिहितो हे क्वेश्चन केला तर मला बरं वाटेल बघूया हे आपण क्वेश्चन पण त्या क्वालिटीच आहे ओके क्वेश्चन नंबर आय थिंक एट आहे का नाही माहित नाही एट टाकतो अंदाजे ठीक आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू किंवा एफ फ्रॉम आर टू आर ओके हे तर सोपं आहे आर टू आर म्हटल्यावर थोडं सोपं असते इज गिवन बाय is given by f of x khali liya vatlas f of x is equal to 6 raised to x plus 6 raised to mod x okay he karayche baga mi 2 minute kaich bolnar nahi tumcha vel gya vichar kara 1 1 aika 1 2 aika vichar kara kutlya paddhatine sangaycha prayatna kartay te pan baga nantar mi sangto mala je atavte मित्रांनो आवाज येतो का हो सर ओके गुड थँक्यू काय आलं का काय सांगता येते हिंट देऊ थोडस हिंट देऊ का मित्रांनो
किंवा करतो बघा. ओके लास्ट एग्जांपल करूया. ओके त्यामुळेच थोडा वेगळा घेतलाय. सो मला क्वेश्चनच नाही समजला. ओके हे फंक्शन एफ ऑफ एक्स जे दिलंय ना मी त्याला वन वन आणि ऑन टू चेक करायचं. वरच्या क्वेश्चन सारखं ना. हा सगळे जे वरचे क्वेश्चन केले तसंच आहे फक्त फंक्शन थोडं वेगळं दिलंय मी. ओके सर. ओके हे हायर लेवलचे क्वेश्चन आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे माहित नाही तुम्ही शिकलेल्या कन्सेप्ट पर्यंत चुकते का नाही पण मी सांगायचा प्रयत्न करतो. ओके कसं करायचं असतंय ते तरी तुम्हाला लक्षात येऊ दे कारण का अजून एक मेथड आहे ऑन वन ऑन टू ला सोडवायचा ते डेरिव्हेटिव्हचं मेथड आहे लक्षात आहे अनादर वन मेथड जे तुम्हाला शिकवलं नाही किंवा शिकवू शकत नाही. ओके डेरिव्हेटिव्हचं मेथड. ओके लक्षात येते डेरिव्हेटिव्ह ना सोडवता येतं ते त्याच्यानं हे खरं तर करायला पाहिजे मग डायरेक्टली आन्सर येत आहे मी बघितलं हे कळा लागलंय मला. बट डेरिव्हेटिव्ह आपण शिकलो नाही जे माहित आहे त्याच्यानं शिकता येते का बघूया आपण. ओके सोल्युशन बघा काय काय प्रयत्न करू शकतो. वन वन साठी प्रयत्न करायच्या आधी या फंक्शनला आपण काय करूया मॉड एक्स ला सिम्प्लिफाय करूया. तुम्हाला माहित आहे मॉड एक्स ची व्हॅल्यू एक्स असते ज्या वेळेला एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो असते आणि मॉड एक्स ची व्हॅल्यू मायनस एक्स असते व्हेन एक्स इज लेस दॅन झिरो घेतो आपण त्या पद्धतीने लिहून घेऊया. देअर फॉर फंक्शन एफ ऑफ एक्स त्याचे दोन व्हॅल्यूज येणार एक एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो ला. एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो ला काय होणार सिक्स एक्स प्लस सिक्स एक्स होणार बरोबर आहे का. सिक्स एक्स प्लस सिक्स एक्स किती येत आहे काय लिहिता येते टू इंटू सिक्स रेस टू एक्स लिहिता येत आहे बरोबर आहे का. हा आणि मायनस एक्स घेतल्यावर सिक्स रेस टू एक्स प्लस सिक्स रेस टू मायनस एक्स ह्याला काहीच करता येत नाही माझ्या मते ह्याला आय तसं टी आहे एक्स इज लेस दॅन झिरो. ओके असं दोन फंक्शन भेटलेत आपल्याला आता ह्या दोन फंक्शन्सना वेगवेगळ्या मेथडना वन वन आणि वन टू चेक करूया. याचं वन वन चेक करायला आपण ग्राफ काढूया. ओके वन वन चेक करण्यासाठी याचा ग्राफ काढायचा प्रयत्न करूया. ओके ग्राफ काढता येते का बघा. ओके ग्राफ मध्ये आपण काय केलो काही इनपुट्स देऊन आउटपुट्स काढलो एक्स इज इक्वल टू झिरो टाकलं तर किती येत आहे बघा. ओके वरच्या केस साठी ग्राफ काढलं तर एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो साठी काढूया त्या फंक्शन साठी समजते का टू इंटू सिक्स रेस टू एक्स त्याच्यामध्ये एक्स रेस टू झिरो टाकलं तर वाय किती येत आहे सिक्स रेस टू झिरो म्हणजे वन टू इंटू वन टू येत आहे बरोबर आहे का. ओके हे झालं सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू तिथलं. ओके सगळे व्हॅल्यूज आता मॅक्झिमम येतात. ओके त्या व्हॅल्यू साठी तुम्ही काढू शकताय एक्स इज इक्वल टू वन टाकून बघा वाय इज इक्वल टू टू इंटू सिक्स ट्वेल्व येत आहे एक्स इज इक्वल टू टू टाका वाय इज इक्वल टू काय येत आहे बघा थर्टी सिक्स टू चा सेवन्टी टू येत आहे. ओके तसंच एक्स इज इक्वल टू मायनस वन टाका काय होत आहे वाय इज इक्वल टू ते मायनस वन टाकलं की सिक्स रेस टू मायनस वन म्हणजे वन अपॉन सिक्स होत आहे वन अपॉन थ्री येत आहे समजतंय का. ओके वन अपॉन थ्री हे तर वाय ची व्हॅल्यू स्मॉल भेटला. ओके गुड तुम्ही असं एक ग्राफ काढू शकता याचा एक्स इज इक्वल टू मायनस टू तर वाय इज इक्वल टू किती भेटते वन अपॉन स्क्वेअर रूट ऑफ सिक्स किंवा सॉरी सिक्सचा स्क्वेअर थर्टी सिक्स अशा पद्धतीचं भेटते. जर ग्राफ अंदाजे काढायचं ठरवलं आपण एक्स इज इक्वल टू झिरो ला वाय टू आहे इथे येत आहे. ओके वाय ची व्हॅल्यूज इन्क्रीज होतात एक्स ची व्हॅल्यूज इन्क्रीज झाल्यावर मग त्यामुळे ग्राफ हे सडनली इन्क्रीज होते असं आणि इकडं बघितलं तर डिक्रीज व्हावं लागलंय लक्षात येते पहिल्या केस मध्ये असं येत आहे. ओके पण दुसऱ्या केसच काय होत आहे एक्स इज लेस दॅन ओ सॉरी. ओके एक मिनिट चूक झाली आपल्याकडे
कारण एक्स लेस देन जीरो साठी एक दुसरा ही वापरायला पाहिजे आपल्याला फंक्शन. ओके इथले व्हॅल्यूज इरेज करायला पाहिजे. परत एकदा इथं सांगतो बघा काय केलं मी. हे जे व्हॅल्यूज काढलेत हे ह्या फंक्शन वरनं काढलंय. आता जे मी काढणार आहे ते इथल्या फंक्शनचा वापर करणार आहे कारण निगेटिव्ह साठी एक्स इज इक्वल टू मायनस वन टाकलं तर वाय इज इक्वल टू किती येते बघा. ओके वाय ची व्हॅल्यू कसं सिक्स प्लस टू काय येणार आहे वन अपॉन सिक्स 37/6 येते. समजते का बघा. एक्स इज इक्वल टू मायनस टू टाका वाय इज इक्वल टू काय भेटते बघा सिक्स चा स्क्वेअर म्हणजे 36 + 1/36 ओके प्लस वन 36 × 36 किती येत आहे 36 चा स्क्वेअर किती काढा बघू फास्ट मध्ये सांगा. येते का 196 ओके डिवाइडेड बाय 36 येणार ते असं नंबर येत आहे. म्हणजे काय होतंय ग्राफ सडनली इन्क्रीज होते असं. इकडे सडनली हे पण इन्क्रीज व्हायला लागलंय हे पण इन्क्रीज होत आहे. म्हणजे अशा पद्धतीचा एक ग्राफ येत आहे. मिनिमम व्हॅल्यू त्याचं तुम्हाला भेटले इथं 2 ओके त्याच्यापेक्षा वर भेटत. मग मला सांगा हे 1-1 आहे का नाही. मग हे कसलं फंक्शन आहे मेनी वन आहे कळतंय का बघा. हे मेनी वन फंक्शन आहे. ओके दिस इज अ मेनी वन. आता ऑन टू आहे का नाही चेक करायचं तुम्हाला. ऑन टू कसं चेक करणार तर एज अ डोमेन आणि सॉरी को डोमेन आणि रेंज बघता येत आहे. त्याचा कोडोमेन आपल्याला आर दिलाय बरोबर आहे का. बरं बघा कोडोमेन आर दिलाय आणि याचा रेंज लिहिता येते. आता तुम्हाला रेंज किती येते सांगा. इथं लिहित बघा रेंज मिनिमम व्हॅल्यू भेटलंय तुम्हाला 2 ओके 2 to infinity रेंज येत आहे. रेंज इज अ सबसेट ऑफ कोडोमेन असेल तर ते फंक्शन काय असतंय इन टू फंक्शन असतंय. समजतंय का बघा. कारण का ऑन टू होण्यासाठी कोडोमेन आणि रेंज दोन्ही इक्वल यावं लागतात. ओके कोडोमेन आणि रेंज इक्वल आले तरच आपण काय म्हणतोय ऑन टू फंक्शन म्हणतोय. काल लिहिलंय नोट मध्ये मी. ओके समजतंय का बघा. मग इथं आपल्याला रेंज काय भेटले 2 to infinity भेटले. दिस इज अ सबसेट ऑफ रिअल नंबर. इथं आर रेंज ऑफ दी फंक्शन लिहिले. दिस इज अ सबसेट ऑफ आर. ओके त्यामुळे आपण हे इन टू म्हणणार. म्हणजेच हे टोटली एक फंक्शन कसला फंक्शन आहे मेनी वन आणि इन टू फंक्शन. समजते का. फार काय असं अवघड नाही. फार काय अवघड नाही. तुम्हाला जर एलिमेंटरी ग्राफ येत असेल तर एलिमेंटरी ग्राफ काढलं की तुम्हाला कळतंय हे पॅराबोला सारखं शेप येत आहे. पॅराबोला येत नाही पण पॅराबोला सारखं शेप आलंय. ओके लक्षात येत आहे. तर ते शेप आलं तर तुमचं काय होऊ शकत नाही मित्रांनो 1-1 होऊ शकत नाही हे कळालं. आणि त्याचा रेंज काढता येत आहे. मिनिमम व्हॅल्यू भेटले तुम्हाला. रेंज काढता आलं तर झालं. त्याच्यावर ऑन टू आहे का नाही सांगता येते. कारण रेंज आणि कोडोमेन इक्वल आले तरच ते फंक्शन ऑन टू असते. अदरवाईज नॉट. समजतंय का. डेफिनेशन सगळे काल जे स्टडी केले आपण ते महत्वाचे आहेत एक्झाम्पल सोडवायला. प्रत्येक नोट आणि प्रत्येक डेफिनेशनला आज आपण वापरलंय किंवा डिस्कस केलंय. त्यामुळं जे मी उद्या डीपीपी पाठवतोय उद्या सकाळी त्या डीपीपीला प्रामाणिकपणे सॉल्व्ह करा आणि मला सेंड करा. जेवढे येत नाहीत ते आपण संडेला डाऊट डिस्कशनवर सोडूया. अजून एक गोष्ट येत्या संडेला डाऊट डाऊट्स मध्ये आपण सेट व आणि सॉरी टेस्ट घ्यायचं कुठलं टॉपिक राहिलंय. टेस्ट घ्यायचं एक टेस्ट घ्यायचं आपल्याला नेक्स्ट संडेला. इनइक्वालिटी या रॅशनल इनइक्वालिटी घेऊया. ओके मग रॅशनल इनइक्वालिटी वर तुम्ही काय करा एक्झाम्पल सॉल्व्ह करा ट्राय करा सोडवायचं. वेगवेगळे क्वाड्रॅटिक इनइक्वालिटी किंवा रॅशनल इनइक्वालिटी म्हणूया आपण त्याला
रैशनल इनइक्वैलिटी वन का टेस्ट रैशनल इनइक्वैलिटी इंटरवल पेल इंटरवल ठीक है ले कन्सेप्ट नहीं ओपन इंटरवल क्लोज इंटरवल जे है ना एक दुसरा क्वेश्चन पे ओके गोष पे करा संडे मला डाउट्स विचारा हेजामधले पण डाउट्स विचारले तर चालते मंडेला ट्यूजडेला आपण फंक्शनचा पुढचा गोष्ट घेऊया ओके टेस्ट ह्या येत्या रविवारी नाही त्याच्या पुढच्या रविवारी जो होतोय आपण लक्षात ठेवा सगळ्यांनी आणि कशावर आहे रॅशनल इनइक्वालिटी आणि इंटरवल समजते ना सगळ्यांना हो सर ओके हो सर थँक्यू ऑल ऑफ यू थँक्यू सर हा बोला लॉगरिथम वरती पण आपली टेस्ट राहिली ना लॉगरिथम वर आपण दोन लेक्चर घेऊया रिव्हिजन लेक्चर मग आपण हे करूया हे रॅशनल इनइक्वालिटी आणि सेट वर द्या त्यानंतर आपण काय करूया एकदा दोन लेक्चर्स घेऊया लॉगरिथमचा रिव्हिजनला आणि त्यानंतर तुम्ही लॉगरिथमचा टेस्ट द्या ओके डायरेक्ट देऊ नका एक दोन रिव्हिजन टेस्ट घेऊया आपण हा सॉरी रिव्हिजन घेऊया आधी मग टेस्ट द्या मग ओके 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 आता ह्या वीक मध्ये रॅशनल इनइक्वालिटी आणि सेट करा आणि हे पण करा कंटिन्युअसली फंक्शनचं पण हे कंटिन्युटी ठेवा हे कन्सिस्टन्सी महत्वाचं आहे थँक्यू थँक्यू सर